यामध्ये दोन आम्ही गोष्टी पकडलेल्या आहेत. एक म्हणजे समुद्रामध्ये जी स्पर्म वेल जो मासा असतो, म्हणजे जगातल्या सर्वात हेवी वेल माशांच्या ज्या प्रजातीमधला तो एक मासा आहे. ब्लू वेल नंतर मला वाटतं स्पर्म वेल हा सर्वात वजनी आणि मोठा मासा मानला जातो. हा वेल प्रजातीमधलाच एक मासा आहे. त्याचे तो जे ओमिटिंग करतो ते वॅक्सच्या स्वरूपामध्ये असते आणि कालांतराने ते एक जमा होऊन एक दगडासारखा एक त्याला आकार येतो आणि ते हेवी वेट होऊन जातं आणि ते पाण्यावरती तरंगतात. आणि बऱ्याचदा ते तरंगल्यानंतर ते समुद्रकिनारी लागतात किंवा काही फिशरमनला ते लागतात. परंतु त्याची इंटरनॅशनल मार्केटमध्ये प्रचंड प्रमाणात डिमांड आहे आणि फार मोठी त्याला किंमत आहे. जर ते आपण जे आत्ता जे ओमेटिंग जी पकडली आहे आपण, त्याची वजन जवळपास 11 किलो वजन आहे आणि याची इंटरनॅशनल मार्केटमध्ये किंमत जी आहे ती 20 ते 22 कोटीच्या घरात आहे अंदाजे. हा त्या मागचा उद्देश होता आणि आम्ही जवळपास त्याच्या मागावरती होतो. त्यावेळेस ही वस्तू घेऊन मेडिसिनसाठी पण वापरला जातो. त्याचबरोबर हाय कॉस्टली परफ्यूम जे असतात त्या परफ्यूममध्ये याचा सर्वात मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि सर्व कॉस्टली जे परफ्यूम असतात ते ह्यापासून बनवले जातात. ऑइल इंडस्ट्रीमध्ये पण याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो. लुब्रिकंट इंडस्ट्रीमध्ये पण याचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. नाही, हे त्यांनी जो कोकण किनारपट्टी आहे, कोकण किंवा गुहागर ह्या ज्या समुद्रकिनारी ह्या समुद्रकिनाऱ्यावरती हे फिशिंग करत असताना त्यांना मिळून आलेली आहे. आणि हे जे दोन आपण जे खवले पकडलेले आहे ज्यांच्याकडनं, हे पण हे गवंडी काम करायचे, काही सुतार काम करायचे आणि हे जंगलामध्ये कोल्हापूरच्या